पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जुंग सुक यांची नवी दिल्लीत भेट. दोन्ही देशांदरम्यानच्या अतिशय बळकट नागरी आणि आध्यात्मिक संबंधांबाबत केली चर्चा. जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान. अमेरिकी लोकप्रतिनिधीगृह आणि सिनेटच्या आज मध्यावधी निवडणुका. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची परीक्षा. सहा सीमावर्ती राज्यांना केंद्र सरकारकडून विविध विकास कार्यक्रमांसाठी 113 कोटी रुपयांहून अधिकची मदत. नरक चतुर्दशीनिमित्त आज सर्वत्र अभ्यंग स्नान, फटाके, फराळ आणि सांगीतिक मेजवानीनं उजाडली पहाट. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 सामना आज लखनौ इथं रंगणार. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जुंग सुक यांनी काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातल्या अतिशय बळकट नागरी आणि आध्यात्मिक संबंधांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशांच्या नागरिकांदरम्यान परस्पर संवादाला चालना देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. सेऊल शांतता पारितोषिकाचे मानकरी ठरल्याबद्दल सुक यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. त्यापूर्वी सुक यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांबाबत त्यांनी चर्चा केली. किम जुंग सुक आज उत्तर प्रदेश सरकारच्या दीपोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच अयोध्या इथं महाराणी सूरीरत्न यांच्या स्मारकाचं भूमिपूजनही त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. दक्षिण कोरिया आणि अयोध्या यांच्यात अतिप्राचीन काळापासून संबंध प्रस्थापित झाले होते. ख्रिस्तपूर्व 48 अयोध्येची राजकन्या असलेल्या सूरीरत्न दक्षिण कोरियामध्ये गेल्या आणि त्यांनी कोरियन राजे सुरो यांच्याशी विवाह केला होता. भारत आणि दक्षिण कोरिया यांनी क्रीडा क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. क्रीडामंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि दक्षिण कोरियाचे सांस्कृतिक क्रीडा आणि पर्यटन मंत्री डो जॉंग वान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांच्या क्रीडा संघटना, क्रीडा प्राधिकरण आणि इतर क्रीडा संघांच्या दरम्यान विविध क्षेत्रातलं सहकार्य आणि देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला. तिरंदाजी आणि तायक्वांडो या खेळांमध्ये दक्षिण कोरियाचं प्रावीण्य असून त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना होऊ शकतो अशी अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली. आफ्रिकेतल्या 3 देशांचा 6 दिवसांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आज पहाटे मायदेशी परतले. एअर इंडियाच्या विशेष विमानानं सकाळी त्यांचं दिल्लीच्या विमानतळावर आगमन झालं. बोट्स्वाना, झिम्बाब्वे आणि मलावीचा हा दौरा अतिशय यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या देशांबरोबर भारतानं आपले संबंध बळकट केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान काल मलावी इथं उपराष्ट्रपतींनी जयपूर फूट शिबिराचं उद्घाटन केलं आणि भारतीय बनावटीच्या कृत्रिम अवयवांचं तिथल्या नागरिकांसाठी वितरण केलं. महात्मा गांधी यांच्या मानवतेची सेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून मानवतेसाठी भारत या कार्यक्रमाअंतर्गत या शिबिराचं आयोजन करत आहे. आफ्रिकेमधूनच गांधीजींनी त्यांचा महात्मा बनण्याचा प्रवास सुरू केला होता आणि त्यांनी केलेलं कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरलं असं उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे 2 दहशतवादी ठार झाले. दक्षिण काश्मीरच्या झैनापूरमधल्या सफानगरी भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तिथं शोधमोहीम सुरू केल्यावर लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यांना प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात मोहम्मद इद्रिस उर्फ छोटा अब्रार आणि आमिर हुसेन उर्फ अबू सोबान हे दोघं दहशतवादी ठार झाले. त्यापैकी सुलतान हा दहशतवादीपूर्वी भारतीय लष्करात सेवेत होता. तिथून बाहेर पडून एप्रिल महिन्यात तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईच्या वेळी भारतीय दलाची कोणतीही हानी झाली नसल्याचं पोलिसांच्या प्रवक्त्यानं सांगितलं. घटनास्थळावरून शस्त्र आणि दारुगोळा याबरोबरच आक्षेपार्ह मजकूर असलेली सामग्री सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अमेरिकेत आज मध्यावधी निवडणुका होत असून अमेरिके सिनेट म्हणजे संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या 100 पैकी 35 जागांवर तर अमेरिकी प्रतिनिधीगृह म्हणजेच कनिष्ठ सभागृहाच्या सर्व 435 जागांचे सदस्य निवडले जाणार आहेत. तसंच 35 राज्यांचे गव्हर्नर देखील निवडले जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यावर 2 वर्षांनी या निवडणुका होत आहेत. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला दोन्ही सभागृहात विजय मिळाल्यास उर्वरित काळात ट्रम्प यांना कोणत्याही राजकीय विरोधाविना काम करता येईल. मात्र असा विजय दुर्मिळ मानला जात आहे. 2016 झालेल्या निवडणुकीत अमेरिकी प्रतिनिधीगृहातल्या 435 पैकी 235 जागांवर रिपब्लिकन पक्षानं विजय मिळून बहुमत प्राप्त केलं होतं तर सिनेटमध्ये 100 पैकी 51 जागा मिळवल्या होत्या. संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्थांसाठी आणि विकास कामांसाठी भारत 1 अब्ज 33 कोटी 60 लाख अमेरिकी डॉलर्सची मदत देणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विकास कामांसाठी प्रतिबद्धता परिषदेची बैठक झाली. भारत एकूण सहाय्यापैकी 4 कोटी 50 लाख अमेरिकी डॉलर्स संयुक्त राष्ट्रांच्या विकास कामांसाठी देणार आहे. जागतिक अन्न कार्यक्रमासाठी 1 कोटी 92 लाख अमेरिकी डॉलर्स तर बालक निधीसाठी 7 कोटी 90 लाख अमेरिकी डॉलर्स देण्यात येणार आहेत. बैठकीत 19 देशांनी 42 अब्ज 56 कोटी 90 लाख अमेरिकी डॉलर्स देण्याचं ठरवलं असून गेल्या वर्षापेक्षा ही सहाय्य अधिक आहे. 2017 39 अब्ज 90 कोटी 80 लाख अमेरिकी डॉलर्सचं सहाय्य मिळालं होतं. केंद्र सरकारनं 6 सीमावर्ती राज्यांना सुमारे 113 कोटी रुपयांची मदत दिली आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही मदत जारी करण्यात आली आहे. आसाम, नागालँड, सिक्कीम, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांना BADP अर्थात सीमा क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ही मदत दिली आहे. या कार्यक्रमांतर्गत सीमावर्ती भागातल्या 17 राज्यांच्या 111 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किलोमीटरच्या आत असलेल्या भागांमधल्या नागरिकांच्या विकासाच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आज दिवाळीचा महत्वाचा दिवस नरक चतुर्दशी. अश्विन कृष्ण चतुर्दशीलाच नरक चतुर्दशी असंही म्हटलं जातं. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करतात. आपल्यातल्या नरकरूपी अहंकाराचं उच्चाटन व्हावं हा यामागचा उद्देश. याच दिवशी भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून सोडवलं अशी आख्यायिका आहे. नरकासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून अभ्यंग स्नानानंतर पायानं कारिटं फोडण्याची प्रथा आहे. विविध ठिकाणी आज दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृतीतलं सर्वात मोठं उत्सव पर्व असलेल्या दीपावलीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. या उत्सवाच्या काळात वंचित आणि उपेक्षितांच्या जीवनातही प्रकाशफुलं उमलावीत यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा जोपासाव्यात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. दरम्यान अमेरिकेत भारतीय आणि अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. अमेरिकेतले भारतीय राजदूत नवतेज सरना आणि अमेरिकेच्या गृह विभागाचे उपसचिव जॉन सलिवान या कार्यक्रमाला उपस्थित होते. नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या रम्य तीरावर दिवाळी पहाट या 3 दिवसीय संगीत मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. गायिका धनश्री देव यांच्या सुगम संगीतानं आज स्वरदिवाळीला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालय, गुरुद्वारा बोर्ड आणि महानगरपालिका सांस्कृतिक समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात रसिक उपस्थित होते. शतदा प्रेम करावे या जन्मावर या सगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे पाऊल पडता घरी मुकुंदा गोकुळ हर गुण गे हर्षदाटे उरी नाथ वाली घरी हर्षदाटे
कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा या उद्देशानं वाशिम इथल्या जिल्हा कारागृहात आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वस गुलम रेडिओच्या वतीनं दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या बंदीवानांनाही सुखाचे क्षण अनुभवता यावेत आणि त्यांच्यात सकारात्मक बदल घडून यावा हे या कार्यक्रमामागचं नियोजन होतं. यावेळी बंदीजनांसह पोलीस कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाचा आनंद घेतला. शेअर बाजारात सकाळपासून तेजी आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीच्या सत्रात 207 अंकांची वाढ होऊन तो 35,158 अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 55 अंकांनी वाढ होऊन तो 10,579 अंकांवर पोहोचला. परदेशी निधीचा ओघ आणि वाहन बँकिंग तसंच धातू क्षेत्रातील समभागांच्या खरेदीमुळे निर्देशांकात वाढ झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी वधारून त्याचं मूल्य प्रति डॉलर 72.91 रुपये इतकं झालं. देशातल्या 19 नव्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये आयुर्वेद विभाग सुरू करणार असल्याची घोषणा आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं तिसऱ्या आयुर्वेद दिनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. कामगार मंत्रालयाअंतर्गत 100 कामगार राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमध्ये आयुर्वेद विभाग सुरू करण्याची प्रक्रिया यापूर्वी सुरू झाल्याची माहिती नाईक यांनी यावेळी दिली. तसंच बीएसएफ आणि इतर निमलष्करी दलांच्या 7 रुग्णालयांमध्ये देखील आयुर्वेद विभाग सुरू करायला गृह मंत्रालयानं मान्यता दिली आहे असं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्यासाठी आयुर्वेद ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी यावर्षी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत अशी माहिती नाईक यांनी यावेळी दिली. कांदा टोमॅटो आणि बटाट्याचे भाव वर्षभर एकाच पातळीवर ठेवण्यासाठीचं धोरण केंद्र सरकारनं मंजूर केलं आहे. 2018-19 अर्थसंकल्पात केलेल्या ऑपरेशन ग्रीन्स या योजनेनुसार या पिकांचे भाव वर्षभर स्थिर ठेवण्यासाठी केलेल्या 500 कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रानं मंजुरी दिली आहे. याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे असं अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितलं आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याच्या घटनेवरून सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. अवनी वाघिणीला मारणं ही एक दुःखद घटना असून आम्हाला त्याचा आनंद नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. या वाघिणीला मारण्याची प्रक्रिया चुकीची असल्याची तक्रार आहे, त्याबाबत चौकशी केली जाईल. मात्र अवनीला मारण्याचा निर्णय वनविभागाचा होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री मेनका गांधी या प्राणीप्रेमी असल्यानं त्यांची यावर प्रतिक्रिया येणं साहजिक आहे असंही ते म्हणाले. दरम्यान राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागांसाठी तातडीनं मदत सुरू केली आहे. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळू लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकरी कर्जमाफीचा लाभ 49,50,000 शेतकऱ्यांना मिळाल्याचं ते म्हणाले. जलयुक्त शिवार अभियानामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढल्यानं यावर्षीची पिकं वाचली आहेत असंही ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातली नरभक्षक वाघीण T1 ठार मारण्याची कार्यवाही नियमानुसारच झाली आहे असं स्पष्टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून तिला जेरबंद करण्याचे सर्व प्रयत्न करूनही ती जेरबंद न झाल्यानं नाईलाजानं ही कारवाई करावी लागली असं मुनगंटीवार यांनी काल मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार दिले जातात असंही ते म्हणाले. वनविभागाचे अधिकारी हे वाघिणीचे शत्रू नव्हेत, मात्र बेशुद्ध करतेवेळी वाघिणीनं त्यांच्यावरच हल्ला चढवल्यानं तिला ठार मारावं लागलं असंही त्यांनी सांगितलं. या वाघिणीनं पांढरकवडा वनक्षेत्रात 13 जणांचा बळी घेतला.
2 नोव्हेंबरच्या रात्री वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी गेले असता त्यांनी सुरुवातीला तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघिणीनं उघड्या जिप्सीमधल्या पथकावर हल्ला केल्यानं तिला गोळी मारावी लागली. तिच्या बछड्यांचा शोध सुरू असून त्यांचं योग्य संवर्धन केलं जाईल अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. राज्य शासनाच्या कृषी विभागानं जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नाला खोलीकरणाची कामं आणि सामूहिक क्षेत्र योजना राबवल्यानं परभणी जिल्ह्यातील पान्हेरा गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे, त्यामुळे तिथं उपलब्ध पाणीसाठ्यावर फुलं आणि फळबागा जोपासता येणार आहेत. परभणी शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरचं पान्हेरा गाव खडकाळ आणि मुरमाड जमिनीमुळे या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असे. मात्र कृषी विभागानं 2 वर्षात नाला खोलीकरण करून बंधारे बांधल्यानं पाणी अडवण्याला मदत होत आहे. या गावात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदान तत्वावर सामूहिक शेततळ तयार केलं आहे. यामध्ये एका शेततळ्याला साधारण 2,75,000 अनुदान देण्यात आलेलं आहे. या शेततळ्याचा फायदा या ठिकाणी शेतकऱ्यांनी 2 एकर संत्रा आहे, 1 एकर हळद आणि 1/2 एकर भाजीपाला या पद्धतीनं या शेततळ्याचा फायदा झालेला आहे. तसंच या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 6 नाला खोलीकरण, 3 CNB, विहीर पुनर्भरण या प्रकारचे कामं झालेले आहेत आणि या कामामुळं या ठिकाणी विहिरीच्या पाण्याची पातळी आणि बोरवेलच्या पाण्याची पातळी निश्चितच वाढलेली आहे. अनियमित पाऊस आणि शाश्वत पाण्याची सोय नाही या अडचणींवर मात करता आली आहे. आता आमच्याकडे कायमस्वरूपी पाणी झालेलं आहे. आम्ही साठवण करून ठेवलेली हिवाळा तेवढं पाणी ते डायरेक्ट आम्ही कमतरता पडल्याच्या नंतर ते पाणी काढणार आणि वापरणार. हक्काचं पाणी आल्यामुळे भाजीपाला पिकवता येतो आणि त्याचे पैसे रोजच्या रोज मिळतात. म्हणजे बेकारी होती पहिली, आता या तळ्यापासून चांगलं झालंय, पाणी पुरवठा भरपूर झाला. तळ्याची ते विहिरीमुळं, बोरामुळं, बंधाऱ्यामुळंच तळं एवढं फुल भरल्या गेलं ना. मग आता तळं भरल्या गेल्यामुळं झाडायला पाणी कमी पडणारच नाही ना. आजवर खूप परिस्थिती आमची अवघड होती, पर आता या भाजीपाल्यापासून चांगली चालली. जलयुक्त शिवार योजनेमुळे बागा फुलल्या आहेत आणि त्यामुळे घरची हलाखीची स्थितीही बदलली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 7.5 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यामुळे या भागात राज्य परिवहन मंडळाची एसटी सेवा सुरू झाली आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते काल या बससेवेचं उद्घाटन झालं. या बससेवेमुळे खामगाव तालुक्यातल्या सारोळा, गेरू, माटरगाव, श्रीधरनगर या गावांना मोठा लाभ झाला आहे. येण्या जाण्याची सोय झाल्यानं इथल्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या कोडबी बुजडपाडा गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं आदर्श घालून दिला आहे. या शाळेला ISO मानांकन प्राप्त झालंय. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातल्या कोडबी बुजडपाडातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला गुणवत्तापूर्ण कामकाज आणि आदर्श सेवेसाठी ISO मानांकन प्राप्त झालंय. शासकीय अनुदानामध्ये सोयीसुविधांचा अभाव दूर करणं कठीण होत चालल्यानं शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक शशिकांत हाडळ आणि आजी मुख्याध्यापक सुनील देशमुख यांनी पुढाकार घेतला आणि शाळेतल्या शिक्षकांना आणि स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन शाळेचा कायापालट केला. शाळेचं महत्व सांगणारी बोधवाक्य, त्यांच्या सोबतीला साकारलेली सुयोग्य चित्र, अभिलेख आणि डिजिटल फलक, सुशोभित बाग बगीचा, पोषक आहार, मुबलक शैक्षणिक साहित्य, ई लर्निंग यांसह विविध सोयीसुविधा या शाळेनं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या शाळेतले विद्यार्थी आता अधिक उत्साहानं अभ्यासाकडे वळले आहेत. आपण एक जागतिक दर्जाचं नामांकन प्राप्त करण्यासाठी काही गोष्टींची कमतरता होती, ती सर्वांनी ठरवून ती आम्ही पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्हाला ISO मानांकन प्राप्त झालेलं आहे. अथक परिश्रमातून सर्वांनी, गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतनं आणि आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आदिवासी पाडा असो की ह्यांच्यामध्ये शिक्षणाची जागृती नसल्यामुळं मुलांचा शाळेकडे येण्याचा कल कमी होता आणि पाचवीनंतर शाळा पुढे मुलं शिकण्यासाठी जात नव्हते, तर त्यासाठी पालकांची विनंती करून किंवा पालकांच्या सतत पालक भेटी देऊन मुलांना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. तसं शाळेच्या सर्व शिक्षकांचं पण सहकार्य हे होतं.
एकीकडे शिक्षणाचं बाजारीकरण होत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करण्यासाठी आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं घेतलेले श्रम आणि त्यात त्यांना मिळालेलं यश हे इतर शैक्षणिक संस्थांसाठी एक आदर्श उदाहरणच आहे. मराठवाड्यात गेल्या 4-5 वर्षांपासून पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे पीक आणि फळबागांचं नुकसान होत होतं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत सामूहिक शेततळ्याच्या योजनेमुळे शेतकऱ्यांकडे आता पाण्याची शाश्वत सोय होऊन पिकं जगवणं शक्य झालं आहे. परभणी शहरापासून जवळ असलेल्या जांब गावात 4 वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळामुळे पाण्याअभावी शेकडो एकर फळबाग वाळून गेली, पण आता तिथं शेततळ योजनेमुळे हक्काचं पाणी मिळालं आहे. आता आमच्याकडे 50 लाख लिटरची क्षमता झालेली आहे. बीर बोर डिसेंबर ते जानेवारीपर्यंत पाणी कमी पडत होते आणि त्याच्यापर्यंत फायदा झालेला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही टळत आहे. 2013 आणि 2014 या वर्षामध्ये आमच्या इथे भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. तर या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये माझ्या शेतातील साधारणपणे 3 एकर बाग ही माझी उभ्या म्हणजे हातचं आलेलं पीक त्या ठिकाणी दुष्काळानं हिरावून घेतलं. आणि या हिरावून घेतल्यामुळे काय आम्हाला मानसिक त्रास झाला आणि मानसिक त्रास झाला पण त्याचबरोबर आमची आर्थिक परिस्थिती सुद्धा कोलमडली होती. कारण आमच्या इथं जे काही शाश्वत उत्पन्न आहे ते आम्हाला फक्त आणि फक्त या संत्रा पिकाच्या माध्यमातून मिळतं. पण ज्या वेळेला शासनाच्या मार्फत चालू जाणं ह्या योजनेची मला माहिती झाली त्यावेळेला मी पाठपुरावा करून आणि या कृषी विभागाच्या इथल्या कर्मचाऱ्यांनी मला वेळोवेळी मदत करून मला NHM च्या मार्फत सामूहिक शेततळ्याचा लाभ मला मिळून दिलेला आहे. त्यामुळं माझी आज बाग त्या ठिकाणी पूर्णपणे आज टिकून आहे आणि ही जी काही सध्या म्हणताय दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळाची परिस्थितीच्या मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण माझ्या या शेततळ्यामध्ये त्या ठिकाणी जे आवश्यक ते पाणी आहे ते पाणी पूर्णपणे उपलब्ध आहे. या शेततळ्यांमधल्या नियोजित पाणी साठ्यामुळे उन्हाळ्यामध्येही पाणी मिळून शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना व नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन या अंतर्गत जवळपास 27 सामूहिक शेततळी पूर्ण करण्यात आलेली असून या अंतर्गत जवळपास 150 हेक्टर क्षेत्र हे फळबागेखाली आणण्यात आलेले असून अनियमित पावसामुळे फळबाग मोडीत निघत होत्या त्यामुळे जवळपास 150 हेक्टर फळबाग क्षेत्र हे संरक्षित सिंचनाखाली आलेले आहे आणि या योजनेमुळे बऱ्याचशा शेतकऱ्याचा असा फायदा झालेला आहे. एकंदरच ही सामूहिक शेततळ योजना शेतकऱ्यांसाठी दुष्काळ निवारक ठरत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज लखनौ इथं दुसरा T20 क्रिकेट सामना होणार आहे. पृथ्वीचं संरक्षण करणाऱ्या ओझोन वायूच्या थराची गेल्या काही वर्षात विविध प्रकारचे रासायनिक फवारे रेफ्रिजरेशन उद्योगातले वायू आणि कृत्रिम सुगंधी रसायनांमुळे मोठी हानी होत होती. 70-च्या दशकाच्या उत्तरार्धापासून हा थर विरळ होत असल्याचं लक्षात आलं होतं, मात्र अलीकडेच केलेल्या संशोधनात हा थर हळूहळू पूर्ववत होत असल्याचं आढळलं आहे. या थराचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी इक्वेडोर इथं झालेल्या परिषदेत ही माहिती दिली आहे. या थराची ज्या घटकांमुळे हानी झाली त्यांचा वापर थांबवण्याबाबत शास्त्रज्ञांनी आवाज उठवल्यानंतर ही रसायनं बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून ओझोनच्या थरात सुधारणा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2030 पर्यंत उत्तर गोलार्धाच्या वर असलेला थर पूर्ववत होईल तर अंटार्क्टिकाच्या वर असलेलं छिद्र 2060 पर्यंत नाहीसं होईल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हवामान. जालना जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव जळगाव जामोद आणि नांदुरा या 3 तालुक्यांमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. सातारा तसंच वाशिम जिल्ह्यातही काही ठिकाणी काल पाऊस झाला. येत्या 2 दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जुंग सुक यांची नवी दिल्लीत भेट. दोन्ही देशांदरम्यानच्या अतिशय बळकट नागरी आणि आध्यात्मिक संबंधांबाबत केली चर्चा. जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. अमेरिकी लोकप्रतिनिधीगृह आणि सिनेटच्या आज मध्यावधी निवडणुका. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची परीक्षा. स
6 सीमावर्ती राज्यांना केंद्र सरकारकडून विविध विकास कार्यक्रमांसाठी 113 कोटी रुपयांहून अधिक मदत. नरक चतुर्दशीनिमित्त आज सर्वत्र अभ्यंग स्नान, फटाके, फराळ आणि सांगीतिक मेजवानीनं उजाडली पहाट. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज लखनौ इथं रंगणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.